या अगोदरही मी पित्त होण्याची कारणे व त्यावरील घरगुती उपायावर दोन व्हिडिओ बनवलेले आहेत त्यावर खूप लोकांचे कमेंट्स आहेत की पित्ताचा त्रास भरपूर होतो आणि त्यावर उपचार सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये ज्यांना पित्ताचा त्रास खूप होतो त्या लोकांसाठी अतिशय सोपा आणि घरगुती उपाय मी सांगणार आहे आणि मी कोणताही काडा करून प्या म्हणून सांगणार नाही नमस्कार आरोग्य चॅनलवर आपले स्वागत आहे रोज अशी आरोग्यविषयक माहिती पाहण्यासाठी व्हिडिओच्या खाली जे लाल बटन दिसतं त्यावर क्लिक करा हे पूर्णतः फ्री आहे नंतर जी घंटी दिसेल त्याला सुद्धा प्रेस करा माझे व्हिडिओ प्रथम पाहण्यासाठी दूध किती पौष्टिक असते हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि प्रत्येकाच्या घरी दूध हे सहजासहजी उपलब्ध असते तर पित्त पटकन कमी करण्यासाठी दूध पिणे हा अतिशय सोपा उपाय आहे यासाठी दूध केव्हा प्यावे कसे प्यावे किती प्रमाणात प्यावे दुधात काय मिक्स करावे आणि काय मिक्स करू नये हे सर्व आज मी डिस्कस करेन पहिलं म्हणजे ज्या लोकांना रोजच पित्ताचा त्रास होतो अशा लोकांनी काय करायचे ते पहा तर अशा लोकांनी पहाटे उठल्यानंतर ब्रश केल्यानंतर किंवा मग ब्रश करण्यापूर्वी एक कप थंडगार दूध प्यायचे सर्वजण पहाटे दूध गरम करतात ते खराब होऊ नये म्हणून पण जेव्हा आपण थंडगार दूध पिणार आहे त्यावेळी ते गरम करू नये रात्रभर ते जसे ठेवलेले असते फ्रीजमध्ये तसेच थंड दूध प्यायचे ज्यांच्याजवळ फ्रीज आहे ते लोक रात्री दूध फ्रीजमध्ये हा उपाय खूपच सोपा आहे आणि ज्या लोकांजवळ फ्रीज नाही अशा लोकांनी तसेच थंड दूध प्यायले तरी चालेल आणि जमलेच तर जर तुम्हाला बर्फाचे खडे सहज भेटत असतील तर काय करायचे पहा पहाटे एक कप थंड दूध घ्यायचे मग त्यामध्ये एखादा बर्फाचा खडा टाकायचा आणि मग प्यायचे यामुळे दिवसभर त्रास होणार नाही रोज दूध पिणे हे आरोग्य दृष्टीने अतिशय चांगले असते आता ज्या लोकांना अचानक केव्हा तरी पित्ताचा त्रास जाणवितो त्या लोकांनी काय करायचे तर या लोकांनी ज्यावेळेस पित्ताचा त्रास जाणवितो म्हणजे छातीत जळजळ होते असं जेव्हा वाटेल त्यावेळी एक कप थंडगार दूध प्यावे किंवा मग एक कप दुधात बर्फाचा खडा टाकून प्यावा यामुळे पित्ताच्या त्रासापासून आपल्याला पटकन आराम भेटेल छातीत होणारी भगभग तसेच जळजळ पटकन कमी येईल दुधामध्ये असणारे प्रोटीन व कॅल्शियम छातीतील जळजळ कमी करण्यास मदत करतात महत्वाचे आणखीन एक ते म्हणजे जे दूध आपण पिणार आहे त्यामध्ये दुधावरील दुधा साय असावी तसेच दुधामध्ये साखर ऍड करू नये म्हणूनच थंड दूध हा पित्तासाठी एकदम सोपा सहज आणि घरगुती उपाय आहे जर माहिती आवडली असेल तर आरोग्य चॅनल सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईक करा आणि ही उपयोगी माहिती तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये शेअर करा